मोकळेसे खुले आभाळा ती वाहणारी नदी उन्हाळा ती धुंदलाट ती चांदलात किती गुपित तिच्या मनात ती बिंदास ती बेधुंद ती जळ उन्हाची वारा मंद ती पावसाची सरचिंब ती निरुतूंचे सर रंग तिची अदाही जरा निराळी तिची नजर ही जरा शिकारी तिचे ते हासू जरा शराबी तिची ही चाल जरा नवाबी ती कोवळीशी कळी दिवाणी जुनी कहाणी ती बावरीशी मृग नैनी ती सावरीशी सांज ओली मागील भागात आपण पाहिलं विनय वधूवर सूचक मंडळात जाऊन नाव नोंदव आधी सरळ मुलगी हवी तर इकडे सुमित प्रॉडक्टचं मार्केटिंग कसं करू शकतो ते सांग आता क्षण तुझे माझे नाही आपले असते हे आयडिया डन वधूवर सूचक मंडळात जाऊन नाव नोंदवलं ह्यावरून राघव आणि सुमित विनयची खेचतात पण मी तसं काही केलेलंच नाहीये मग मी मेडिकल टेस्ट कशाला करू काव्या lovelagna.com वरच्या मुलाला भेटायला चालली धीरेंचा पंटर बोनी याच्याशी राघवचा वाद होता एकशे तीन नंबर डायल करा तुम्हाला फक्त एवढंच सांगायचंय की हा तुम्हाला त्रास देत नाही बोनी नाव याचं धीरेन व्यासचा पंटर धीरेन भाईला मध्ये आणायचा नाही आणि तुझ्या तरी माझ्यासह काय फरक आहे रे तू पण हेच धंदे करतोस ना फरक आहे ना खूप मोठा फरक आहे 6 महिन्यांच्या आत लग्न करतो असं म्हणालास राईट मला तर विश्वास बसत नाही की मी याच्यासारख्या मुलाशी लग्न करायला तयार झाले झाली समाजसेवा आता नेक किरण आज जा माझ्या कॅफेत येऊन मलाच निघायला सांगतोस निघ कुत्ते गली में ना कुत्ता भी शेर होता बघून घेईल मी तुला प्लीज कॅरी ऑन रिलॅक्स Are you okay? Please, Jan. Please. Please have a seat. Kiran. Hey, baga. Asha lokanmule phakta trasas hoto. Pan te kalayla suddha asa ekhada tari anubhav yavas lagto nahi. Thanks. Pani. घ्या ना तुम्ही कॉफी घेणार नाही घ्याच 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 कोल्ड कॉफी मॅडमसाठी एक कोल्ड कॉफी टेक केअर Good morning. Good morning, sweetheart. Good morning. Any call, letter or message for me? No. तू सुद्धा कधी फोन करत नाहीस करत जा ना बरं वाटतं मला किती वेळा सांगू तुला मी एंगेज्ड आहे हे भगवान
बरं एक काम कर, वर तुझे स्टुडंट वाट बघतायत, तू निघत गो गो गो. हकलवतेस मला? तुला माहितीये ना मी या कॅफेचा ओनर आहे. हो. सांग तुझ्या समीरला मी विचारलंय म्हणून. हो. चलो स्टार्ट. 5 6 7 8 गो. अँड 1 2 3 4 5 6 7 8 अँड 1 2 3 4 5 6 7 8. गुड मॉर्निंग गाईज. मॉर्निंग. बरं काल दाखवलेल्या स्टेप्स रियस करताय ना? येस येस. गुड. एकत्र करूया. चल 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8. कळालं तर परत एकदा करूया. राघव फोन वाजतोय, तू कंटिन्यू कर. ओके चलो रेडी स्टार्ट. 5 6 7 8 गो. अँड बोला शेठ. यो ब्रदर, कुठे आहेस? कुठे असणार, डान्स क्लास मध्ये. बरं ऐक, आज संध्याकाळी ग्रीन पार्क मध्ये मी टेबल रिझर्व करतोय. कशासाठी? विसरला? अरे माझ्या बायकोचा वाढदिवस आहे. शालमलीचा बर्थडे. शेट यार, हाऊ कॅन आय फॉरगेट यार. एक एक मिनिट. हॅलो, एक मिनिट. बायको माझी आहे, तू कशाला एक्साइट होतोय? हे बघ, ती तुझी बायको आहे, आता इतिहास झाला. ती आता आमची वहिनी. वहिनी आहे तुझी? आणि वहिनी माते समान असते. ओके ओके. हे बघ, मी सुमित आणि विनयला फोन केलाय, त्यामुळे तुम्ही संध्याकाळी नक्की या. जाएंगे ना यार, नक्की. बाय बाय. बाय. शोना ढंटडान, मी शॉपिंग केली आहे. हो. कशी दिसतीये मी? ब्युटिफुल. चला आपण एक सेल्फी काढूयात. आज सकाळपासून मला एवढे फोन येत आहेत विश करण्यासाठी की काय सांगू. ए तुला सुमन माहितीये? तिचा तो छोटूसा गोडसा मुलगा सुयश, तो इतका क्यूट आहे. तो 3 वर्षांचा झालाय आणि तो असा मस्त बोबडं बोबडं बोलतो. त्याने मला बोबड्या बोलत विश केलं. तो मला काय म्हणाला माहितीये का? माऊ माऊ हॅपी बर्थडे. बरं मी काय म्हणतो? नाही तू ऐकरे माझं. तुला माहितीये तू माझा आते भाऊ नवीन. नवीन आते भाऊ? हा. अरे म्हणजे माझ्या कांता आत्याचा मुलगा नवीन. त्याने मला साडी दिली, ती पण नवीन. आणि ती इतकी प्रिटी आहे, इतकी प्रिटी आहे ना की मी काय बघायची. हो मी काय म्हणतो ऐक ना पण पहिले. मी कुठे काय म्हणते? तूच तर बोलतोयस. ओके मीच बोलतोय, पण तू पुन्हा एकदा ऐक ना. आज संध्याकाळी आपण ग्रीन पार्कला जातोय तुझा बर्थडे सेलिब्रेट करायला. अय्या खरंच? मी लगेच आई बाबांना फोन करून सांगते. ए थांब थांब थांब, म्हणजे त्यांना आपण वेगळी पार्टी देऊ ना. म्हणजे तू आणि मी आपण दोघच? हा. नाही म्हणजे ते सुमित राघव विनय येणार आहेत. ए तू तुझ्या मित्रांना पण बोलवतोयस? खरंच? ए मला सांग मी त्यांच्यासाठी काय खायला बनवू. अगर रेस्टॉरंट मध्ये चाललोय आपण, तिथे बनवायची नाही गरज ना काही, नाही का? अरे पण तरी किती तयारी करावी लागेल, नाही का? हो. सगळ्यात आधी पार्लरला गेलं पाहिजे. ओ येस, मी लगेच जाते. बाय बाय. हाय काव्या. हाय, मी संजय निवलकर. आय एम सॉरी, मला उशीर झाला ना. नो नो इट्स ओके, बसा ना. बस बस. ते लव लग्न .com वर तुमचा फोटो थोडा डिफरंट आहे. ऍक्च्युअली तो 1 वर्षापूर्वीचा आहे. आणि तेव्हा काय झालं? तेव्हा तुम्ही बारीक होता. असू दे, त्या साईडच्या निमित्ताने आपली भेट तर झाली. हॅलो मॅडम. हॅलो सर, एनी ऑर्डर प्लीज. काय घेणार? कॉफी. कॉफी ओके. 2 कॉफी ओके. संजय, मी ऍडव्हर्टायझिंग एजन्सी मध्ये. हो तू सांगितलंस मला, माहितीये. मी तुम्ही सांगितलंय मला. कसं? लव लग्न .com वर. तुम्हाला घाई आहे का? नाही. तसं नाही, तुम्हाला लग्नाची घाई आहे का? लग्नाची लग्नाची घाई नाही आहे, अगदीच तसं नाही, पण थोडीशी खाई आहे मला. थोडीशी?
थँक्यू. बर तुला जेवण बनवता येतं? संजय माझ्याकडे बघून तुम्हाला काय वाटतं? आता तुझ्याकडे बघून मी तरी कसं सांगू शकतो? नाही मी बनवू शकते. शकते म्हणजे अजून येत नाही? येतं मला. येतं ग्रेट. येतं मग तुला आवडीचं फतफते येत असेल. माझी फेवरेट डिश आहे. फतफत. बरं ठीक आहे ठीक आहे. बोलायला येत नसेल तर मी शिकवेन आणि बनवायला येत नसेल तरी मी शिकवेन. तुम्ही जेवण बनवता? हो मला सगळं येतं फक्त व्हेज. म्हणजे तुम्ही व्हेजिटेरियन आहात? आय हेट नॉन व्हेज बट आय लव्ह नॉन व्हेज. पुढचं काय बोलण्याचा अर्थच नाहीये. व्हेज नॉन व्हेज. हा बाय बाय नाईस मीटिंग यू. हा नाही 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 मी हरकत नाही. मी नॉन व्हेज डिश बनवेल तुमच्यासाठी. बनवाल का? हो. तुम्हाला तुती रोल आवडतो? हळू 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 पाणी घेता. तुती. हा तुती रोल. काय असत ते? तुम्हाला तुती रोल नाही माहिती? हो ब्लूबेरीचं पान असतं ना त्याला तुती म्हणतात आणि ती डिश मी खूप छान बनवतो. नाईस. मी खाऊ घालेन ना तुम्हाला. ती खाल्ल्याने मुळव्याध होत नाही. सुमित भाऊ तांदूळ संपलेत. आत्ता पुरतेच होते. संध्याकाळी आणावे लागतील ना? नाही आज संध्याकाळचं करू नका आणि तांदूळ मी आणून ठेवतो. तेच म्हटलं. रविवार रात्री तुम्ही मुलं घरी कशी काय? अहो ऍक्च्युली थांबणार होतो पण तो माझा मित्र आहे ना अभिमान. अच्छा अच्छा. तो जो बायकोने दिलेला डब्बा नेहमी घेऊन येतो तो का? हो तोच. त्याच्या बायकोचाच बर्थडे. संध्याकाळी पार्टी देतोय. बर बर मी जर आतला आवरून येते. हा ऐक ना हे कसं दिसेल म्हणजे हा शर्ट आणि हा टाय. नाही नको रे. अरे चार चौघात जरा बरा दिसेल असं बघ ना. हा काय त्रास आहे. महागड्या ठिकाणी जायचं म्हणजे महागच कपडे घालावे लागतात. नाहीतर आजूबाजूचे लोक तुमच्याकडे डोळे वाटारून बघतात. एक काम कर माझे कपडे घाल. तसं नाही रे मी जरा सामाजिक बोलत होतो. सामाजिक? हसायला काय झालं? नाही नाही मान्य आहे मी एम आर आहे पण याचा अर्थ हा नाही ना की मी सामाजिक विषयावर बोलू शकत नाही. फोन घे. हॅलो. हॅलो सर मी स्वप्नपूर्ती वधूवर सूचक मंडळातून आकांक्षा बोलते. हा हा मॅडम बोला. सर सॉरी तुम्हाला संडेला डिस्टर्ब करते. नाही नाही इट्स ओके. आम्ही ना तुमच्या आवडीनुसार मुलींची लिस्ट सॉर्ट करतोय. मला असं विचारायचं होतं की यापैकी जर कोणत्याही मुलीला तुम्हाला भेटायचं असेल तर तुम्हाला कधी वेळ असेल? केव्हाही चालेल मॅडम. म्हणजे त्यांच्या वेळेनुसार कधीही मला सांगा मी येईन. ओके ओके कूल. येस थँक्यू. हॅव अ नाईस डे. अरे हे मंडळवाले लईच भारी आहेत रे. लगेच कामाला लागलेत. बहुतेक माझं लग्न हेच लावणार. पण तुझं पण नाव नोंदवूया का? म्हणजे एकाच मंडपात आपल्या दोघांचे. सॉरी दोन्ही कॅन्सल. इंटरेस्टिंग. किती नॉलेज आहे तुम्हाला हो कुकिंग बद्दल. थँक्यू. म्हणजे चांगलंच आहे. बायको कामावरून आली तर कुकिंग तुम्हीच करणार. लग्नानंतर तुम्ही नोकरी करणार? हा बोल का हव्या. कशी आली मीटिंग? काय विचारू नकोस बकवास. काय झालं?
आधी सगळं नीट चालू होत, मग तो मला तुतीची रेसिपी सांगायला लागला आणि ते ऐकण्याचं मी नाटक सुद्धा केलं. कॅन यू बिलीव इट? आणि नंतर तो मला म्हणतो, तू लग्नानंतरही जॉब करणार आहेस. बाप रे, कर्मानी मेला. मग मी त्याला म्हणाले, हे बघ, मी जॉब करणार आहे की नाही याची काळजी करायची तुला गरज नाहीये, कारण मी तुझ्याशी लग्न करणार नाही, फायनल. जीव मेरे शेर. बर भेटतोयस की नाही? अगे नाही, ऍक्च्युली मी भेटलो असतो, पण पण काय, अगं आज शालमलीचा वाढदिवस आहे ना. हे शालमलीचा बर्थडे? मी तर नालायक अभिनी मला सांगितलं सुद्धा नाही, तर मी तिला फोन करते. ऐक ना, तू ग्रीन पार्कला पार्टी देतोय, तू येतेस ना? मला इन्व्हिटेशन दिलेलं नाही. अगं त्यांनी मला सांगितलं होतं तुला सांगायला, तुझ्या डेटमध्ये मी डिस्टर्ब नाही केलं. अरे डिस्टर्ब केलं असतंस तर बरं झालं असतं. बरं संध्याकाळी भेटूयात. येस ओके, भेटू, बाय बाय. हॅलो, येते? हो येते. आज मजा येणार म्हणजे. तिचं आणि राघवचं काही वाजलं नाही म्हणजे मिळवलं. पण तू आहेस ना, काही प्रॉब्लेम येणारच नाही ना. ते झालंच रे. काव्या तुझी चांगली मैत्रीण आहे ना. म्हणजे आमच्यापेक्षा जास्त. तुमच्यापेक्षा असं नाही, पण हो म्हणजे म्हणजे पुढे मागे तू तिचा काय तिचा काय नाही काय नाही नाही मुकट आणि जेव फटके घासील नाही तर. सहज वाटलं. ओके स्वीट हार्ट, उद्या नक्की भेटूयात. बाय सुविधा, मी निघतोय. बाय. बर उद्या यायला जरा उशीर होणार आहे, सो मितेशला सगळं हँडल करायला सांग. ए राघव, तुझ्या बॅचची मुलं फार आगाऊ येत का? अरे का काय, त्यांना तू हवा असतोस, आणि खास करून तुझ्या त्या चिमण्या. हा, फीलिंग जेलस? जेलस आणि मी. तुला ना एक सल्ला देतो. सल्ला आणि तू अजिबात नको, तू जा. यार भलाई का जमाने नाही रे. तू किती जणींचं भलं केलंय ना ते माहिती आहे मला. तुला माहिती? हो. जॉब कधी सोडतेस? का नाही, तुझ्या जागी एखादी नवीन ब्युटिफुल मुलगी ठेवतो जिला काहीच माहित नसेल. तसंही लग्न झाल्यानंतर जॉब सोडणारच आहे मी. का? नाही म्हणजे मला सोडायचं नाही आहे, पण समीर नको म्हणतोय. तुला माहिती आहे त्याचे वडील, वय झालंय आणि अधूनमधून तब्येत. या वयात हेच होणार ना, आणि तू जर जॉब सोडलास तर त्याच्या एकट्यावर पडेल. आय नो. डोंट वरी, आय विल मॅनेज. थँक यू. सुमित, मी मस्त दिसतोय ना? मस्त दिसतोयस. अरे पण वाढदिवस शालमलीचा आहे, तू काय एवढा नटतोयस? अरे नाही, आता एवढ्या मोठ्या ठिकाणी जायचं म्हणजे असं स्टेटस दिसलं पाहिजे ना आपलं. पहिल्यांदा चाललायस का? अरे तसं नाही, माझ्यामुळे तिकडे तुमचं नाक कापलं जाऊ नये म्हणून. चल आता राघव, चल रे. हॅलो. नाही हा तिकडे भाव खाणार आता मी तुला. उशीर झालाय, उशीर. चल रे राघव पटकन. हॅलो हॅलो. चल ना यार, उशीर झालाय आपल्याला. ए राघव, गाडीची चावी घेतलीस ना? घेतली. आणि चल आता लवकर. हॅलो. काय आज इतके नटून थटून मस्त दिसतंय. आवाज अभिमानच्या बायकोचा वाढदिवस आहे ना. हो का? हो, तिच्याच पार्टीला चाललो. पार्टी म्हणजे आज धुमशान असणार बुवा. हो असणारच ना. आम्ही ओ हाय मिसेस मोरे. हा राघव, किती गोड दिसतोयस. थँक्यू. बाय द वे, तुम्ही पण आज खूप सुंदर दिसताय.
काहीतरी चला येतो काका काकू मजा करा मुलांना येतो अच्छा येतो काका बाय 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 मिसेस मोरे बाय या किती गोड मुले आहेत ही हा मला काका म्हणतो आणि माझ्या बायकोला मिसेस मोरे Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, dear Sharmali. Happy birthday to you. फोटो काढण्यात एक्सपर्ट आहे. डू यू हॅव एनी प्रॉब्लेम? ए तुम्ही प्लीज आता भांडू नका. आज माझा बर्थडे आहे. कॉम्प्लिमेंट होती. काही नाही का शालमली, मी तिचा ड्रेस चांगला आहे अशी तारीफ केली नाही ना, म्हणून राग काढते. प्लीज हा, तुझ्या कॉम्प्लिमेंटची मला काही गरज नाही. काव्या, हे गाईज चल ना डान्स करूया ना. नको प्लीज. हो आपण डान्स करूयात. वाव नाईस आयडिया, चला डान्स करूया. चल अभ्या. हा दादा नो प्रॉब्लेम. डान्स करूयात. हो झालं झालं, तेव्हा ना कपल्स कपल्स डान्स करताना किती छान वाटतं ना बघायला. तुम्ही चल ना प्लीज, चल ना. ए नाही मला नाही. तू विनय बरोबर जा ना डान्स करायला. विनय? मी प्लीज. काय तुम्ही लोक, विनय चल. नको नको. यार सुमित, या मुली जरा ओव्हर फिल्मी असतात असं वाटत नाही का तुला? बघ ना किती लहान मुलींसारखी वागते. या ना ओव्हर फिल्मीपणाचा ना मला कंटाळा. लग्नाआधी तिचा हाच फिल्मीपण, तिचा छोट्या छोट्या गोष्टीतला उत्साह तुला आवडायचा ना? आवडायचं म्हणजे अजूनही आवडतो, मी असं म्हणत नाहीये. पण आधी कसं, मी फिरायला जायचो, तिला सरप्राईज द्यायचो. तिचं म्हणणं आहे आत्ताही मी असंच वागायला पाहिजे. आता लग्नानंतर आयुष्य बदलतं की नाही हे तिला समजायला नको का? अच्छा म्हणजे तू तिला सहन करतोयस का? हा म्हणजे तू तिला सहन करतोयस का? हे हळू बोल. वेळास का तिने ऐकलं ना, बाई जीव घेतील माझा. अरे हे तिला आधी कळायला नको. प्रत्येक कन्व्हर्सेशन हे सेल्फी कसं चालू होऊ शकतं? तिला मजा करायची असते. साठी बनवून